नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. आता सरकारी ताफ्यात येणार इलेक्ट्रिक वाहने. शासकीय कार्यालयांच्या पेट्रोल डिझेलवर धावणाऱ्या मोटर वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून, केंद्राच्या अखत्यारीतील एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्वावर घेतलेल्या 5 इलेक्ट्रिक कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला मंगळवारी हस्तांतरित करण्यात आल्या. एक कार चार्ज केल्यानंतर सुमारे 120 किलोमीटर धावणार आहे. राज्य सरकार अशा प्रकारची सुमारे 1000 वाहने टप्प्याटप्प्याने घेणार आहे. मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रवीण पोटे पाटील, EESL चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार आदी उपस्थित होते. इलेक्ट्रिक कारसाठी मंत्रालयामध्ये 2 चार्जिंग स्टेशन बसवण्यात आले आहेत. तसेच उपराजधानी नागपूरमध्ये 2 चार्जर बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमातून राज्यातील ई मोबिलिटीला उत्तेजन मिळण्यास मदत होणार आहे. 5 मोटर इलेक्ट्रिक कार हा पहिला संच असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने राज्य शासन 1000 इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राइब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.